त्यानंतर मी विनंती करतो या वर्षीच्या निकालात राज्यातून प्रथम आलेले भूषण अहिरे यांना, त्यांनी मंचावर येऊन त्यांचा मनोगत व्यक्त करावं. भूषण अहिरे. मध्ययुगीन कालखंडात काळोखात असलेल्या मराठी बांधवांना स्वराज्याचे स्वप्न दाखवणारे माननीय शिवछत्रपती महाराज आणि त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे चालवणारे शाहू फुले आंबेडकर या सर्वांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या मनोगताचं सुरुवात करतो. सर्वप्रथम आजच्या स्टेजवर उपस्थित असलेले अध्यक्ष सुधीर ठाकरे सर, त्यानंतर कुलकर्णी सर आणि युनिक अकॅडमीचे मनोहर भोळे सर आणि इतर सर्व युनिक अकॅडमीचे पदाधिकारी या सर्वांना मी आभार मानतो की या ठिकाणी मला इतका मोठा सत्कार समारंभ माझा आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांना सर्वप्रथम धन्यवाद देतो. मी फार काही मोठा वक्ता नाही, कारण की ना या ठिकाणी ना प्रचंड चांगले बोलणारे अनेक विद्यार्थी आहेत, विद्यार्थी म्हणजे अधिकारी आहेत आता, त्याच्यामुळे मी जे आहे ते माझं प्रामाणिकपणे मत व्यक्त करतो. सर्वप्रथम मला असं सांगावंसं वाटतं की आपण ज्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरुवात करतो त्यावेळेस ना आपल्या मनामध्ये अशी गोष्ट असली पाहिजे, म्हणजे एमपीएससी हाच देव आणि अभ्यास हीच भक्ती. इतर कोणत्याही गोष्टींचा विचार न करता आपण जे 2-3 वर्ष जे या स्पर्धा परीक्षांसाठी देतो त्यासाठी आपण पूर्णपणे संन्यास पत्करायला पाहिजे. म्हणजे इतर कोणत्याही गोष्टींकडे आपण अट्रॅक्ट न होता, डायव्हर्ट न होता, आपला जो ट्रॅक आहे तो आपला जो ट्रॅक आहे तो न सोडता सुरुवातीला ज्या ऊर्जेने आपण या पदासाठी किंवा या परीक्षेसाठी अभ्यासाची तयारी करत असतो ती ऊर्जा किंवा ते इन्स्पिरेशन ज्या दिवशीपर्यंत रिझल्ट लागत नाही किंवा आपण महाराष्ट्रात चांगल्या रँकने येत नाही त्या दिवसापर्यंत आपण ती ऊर्जा टिकून ठेवली पाहिजे. म्हणजे माझा प्रवास सांगायचा झाला तर मी 2012 साली हा प्रवास चालू केला. 3 जानेवारी 2012 मी पुण्यात आलेलो होतो. त्या दिवशी मला आठवतं की मग पहिल्याच दिवशी आल्यानंतर मला ना बाईकवर आलेलो होतो मी, मला 3 ठिकाणी पोलिसांनी पकडलं. तर 3 ठिकाणी मी ना फाईन भरलं. त्यावेळेस ठरवलं की आता ना काहीतरी खरंच केलं पाहिजे की असं म्हणजे सर्वसामान्य राहूनच नाही चालणार. अधिकारी झाल्यावर ज्यावेळेस आपल्याला लाल दिव्याची गाडी भेटते किंवा हे सगळं पद पैसा प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी असतात यांचं जास्त अट्रॅक्शन नाही बाळगायचं. म्हणजे कोणती गोष्ट डोक्यात त्याची हवा जाऊ न देता एकदम प्रामाणिकपणे आपलं काम करणं आणि सर्वसामान्यांसाठी ज्या प्रशासकीय सेवामध्ये किंवा शासकीय योजना आहेत त्या सर्वसामान्यपर्यंत पोहोचवायच्या हे एवढंच एक ध्येय मनात बाळगलं. आणि हा 4-5 वर्षाचा माझा प्रवास आतापर्यंत म्हणजे आता खंडित होतोय, परंतु मी अजून युपीएससीसाठी ट्राय करणार आहे. म्हणजे महाराष्ट्र त्याचप्रमाणे देशासाठी देखील मी सेवा करू इच्छितो आणि माझा असा प्रवास पुढे चालू ठेवणार आहे. म्हणजे सगळ्यात आजचे अध्यक्ष सुधीर ठाकरे सर यांना मी खूप खूप आभार त्यांचे मानतो. म्हणजे 2012 मी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस एमपीएससीमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आलेल्या होत्या. त्या सुधारणांचे जे संस्थापक आज आपल्या समोर आले दिसतात आणि त्यांच्या हस्ते माझा सत्कार होतोय त्याबद्दल मला प्रचंड गर्व फील होतोय. त्यानंतर म्हणजे एमपीएससीचं जसं आपल्या म्हणजे माझ्या पण मनात येणं म्हणजे 2-3 अपयश आल्यानंतर मला असं वाटलं होतं की खरंच एमपीएससीमध्ये किंवा आयोगात काही होतं का, काही सेटिंग असतं का किंवा काही प्रकार असतो का, म्हणजे असं मला खरंच प्रामाणिकपणे वाटत होतं. म्हणजे अगदी 1 मार्काने सेल्स इन्स्पेक्टर गेलं, अगदी 3-4 महिन्याच्या अभ्यासात 2 वर्षानंतर DYSP ही पोस्ट अगदी 1 मार्काने गेली. त्यावेळेस ना असं खरंच खूप वाटायला लागलं होतं की काय यार आपण एवढं प्रयत्न करतोय अगदी प्रामाणिकपणे रात्रंदिवस अभ्यास करतोय सगळ्या गोष्टी करतोय का आपण अपयशी ठरतोय. परंतु मी ना ह्या गोष्टींच्या भानगडीत नाही पडलो. हे बरेच जण सांगणारे होते की असं असतं तसं असतं, परंतु मी ना म्हणजे चांगल्या लोकांच्या संपर्कात आलो. म्हणजे मनोहर भोळे सर म्हणजे द युनिक अकॅडमीमध्ये द युनिक पर्सनॅलिटी म्हणजे मनोहर भोळे सर. भोळे सरांबद्दल मी तर थोडंसं अजून विस्तारित बोलणारच आहे, परंतु आयोगाचे जे असं म्हणजे संभ्रमात मी पडलो होतो की काही असतं का असं असा काही प्रकार चालतो का, परंतु मी एक प्रामाणिकपणे विचार केला की खरंच असेल असं असेल तर आतापर्यंत जे पहिले आले किंवा जे अधिकारी झालेले ते सगळेच लोक असे नव्हते.
ते पण सर्वसामान्य कुटुंबातूनच आलेले होते आणि अगदी सर्वसाधारण ग्रॅज्युएशन सर्वसाधारण बुद्धिमत्ता असलेच होते. मग आपण काय होऊ शकत? मग त्याच इन्स्पिरेशनने पुन्हा मी तयारीला सुरुवात केली. आता भोळे सरांनी तर माझ्या पहिले परीक्षा दिलेल्या आहे, कशा पद्धतीने मी अपयशी ठरलो, परत कशा पद्धतीने सुरुवात केली, मी परत ते रिपीट करत नाही, परंतु त्या ऊर्जेने परत एकदा अभ्यासाला लागलो. आणि असं कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं, एक साधा प्राथमिक शाळेतील शिक्षकाचा विद्यार्थी, आईवडील दोघे प्राथमिक शाळेत शिक्षक आहे माझे, त्या शिक्षकाचा विद्यार्थी अगदी महाराष्ट्रात पहिला येऊ शकतो असं मी कधी विचार पण केलेला नव्हता. आणि आयोगाच्या कार्यपद्धतीवर पूर्ण 100% विश्वास ठेवला, 100% ट्रान्सपरन्सी असाच विचार विश्वास ठेवला. आणि आज ती ट्रान्सपरन्सी मला जाणवली की 100% आयोग या गोष्टीमध्ये कोणत्याही प्रकारचं काही होत नाही असं तरी मला आज तरी वाटतं, आणि ती गोष्ट अगदी 100% खरी आहे. तर पुढे मी पुढे माझं असं वाटतं की भोळे सरांच्या ज्या संपर्कात आलो, म्हणजे भोळे सरांनी असं सांगितलं मी त्यांच्या ऑफिसात त्यांना भेटायला गेलो वगैरे, मला तरी असं आठवतं की एक मार्गाने डिवाइसली गेली होती, मी अगदी दुःखी मनस्थितीत आहे त्या विचारात अभ्यास करत कसं तरी चाललं होतं रडगाणं माझं अभ्यासाचं. तर एक दिवशी भोळे सरांचा मला ना दुपारी 11:30-11:30 दरम्यान फोन आला. ही म्हणजे खरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तर भोळे सरांनी सांगितलं की राजा म्हणे तुझं एक मार्गाने डिवाइसली गेलं असं ऐकलंय खरं. म्हटलं मी अगदी एकदम प्रामाणिकपणे थोडंसं डोळ्यात पाणी आलं खरंच की खूप दुःख व्हायचं काय यार एक मार्गाने डिवाइसली गेलं. मग सरांना म्हटलं सर हो सर असं असं झालेलं म्हणे ये ऑफिसमध्ये ये म्हणे. मग मी एक दोन दिवस थोडासा विचार केला, म्हटलं सर नक्की येतो सर म्हटलं. मग एक दोन दिवसानंतर गेलो सर. मला असं वाटलं होतं की मनोहर भोळेमध्ये एकदम काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व असणार, फार एकदम हायफाय असं. ऑफिसात गेल्यानंतर अगदी म्हणजे सरांनी उभे राहून माझं एकदम हे केलं. सरांना असं एकदम सरांच्या डोळ्यात थोडंसं दुःखच होतं की एवढा चांगला विद्यार्थी सगळं कष्ट करतोय परंतु थोडासा अपयश येत आहे. म्हणजे इथून आमच्या परिचयाची सुरुवात झाली. त्या दिवसापासून तर आजपर्यंत म्हणजे पाया थोडासा माझा बांधला गेलेला होता, पण त्या पायावर जो कळस चढवण्याचा सरांनी जो प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. म्हणजे मनोहर भोळे सर म्हणजे एकदम भोळा माणूस. मी अलेरावीची भाषा नाही करत आहे, परंतु ते अगदी माझ्या मोठ्या भावासारखे. आणि म्हणजे कधी कधी ना सरांनी मला रात्री 10:30 पर्यंत बऱ्याच वेळेस सरांनी मला गाईडलाईन केलेलं आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा काळजी घेतली. मागच्या वर्षी आपले तहसीलदार आता डेप्युटी कलेक्टर झाले संजय ढवळे सर, त्यांनी सरांचा एक परिचय करून दिला होता, कपड्यापासून लफड्यापर्यंत सगळ्या गोष्टी माहिती. तशाच प्रकारचा परिचय सरांना माझ्याबाबत पण होता. म्हणजे अगदी सगळ्या गोष्टी सरांना मला सरांना मी सांगितलेल्या होत्या. आणि सगळ्या गोष्टी सांभाळून कशा पद्धतीने यश गाठायचं, म्हणजे बरंच जण म्हणतात ना प्रेमात पडलं की माणूस एकतर खाली जातो नाही तर खूप वरती जातो, तो आज अनुभव मला खरंच येतोय. म्हणजे भोळे सरांनी जो ट्रॅक दाखवला मला, जे स्वप्न दाखवलं, डेप्युटी कलेक्टर मी झालो याबद्दल 100% कष्ट माझे, त्याबद्दल मी सरांना सॉरी म्हणतो, मी त्यांना देत नाही ते. परंतु महाराष्ट्र जो पहिला आलो त्याचे 101% श्रेय सरांना देईल. म्हणजे प्रामाणिकपणे प्रयत्न करणं हे आपलं काम आहे, आणि त्या गोष्टीसाठी एक चांगली योग्य दिशा दाखवणं, ज्याची एक गाईडलाईन असते, ट्रॅक असतो, त्या ट्रॅकपासून डायव्हर्ट न होता आपल्या योग्य मार्गावर चालणं, या सगळ्या गोष्टी सरांनी मला योग्य पद्धतीने सांगितल्या. आणि त्यांचं जे सांगतील त्या सगळ्या गोष्टी मी फॉलो केल्या. म्हणजे सरांचं आणि माझं थोडंसं पदांच्या बाबतीत थोडंसं संभ्रम झालं होतं, डेप्युटी कलेक्टर टाकायचं की डिवाइस पी टाकायचं. सरांना मी प्रामाणिकपणे सांगितलं सर म्हटलं माझ्या घरची सिच्युएशन किंवा माझं फ्युचर थोडंसं ह्या गोष्टी बघून मला असं वाटलं की डेप्युटी कलेक्टर टाकावं. सरांना वाटलं की ठीक आहे तुझी इच्छा आहे ना डेप्युटी कलेक्टर, तर ठीक आहे डेप्युटी कलेक्टर. सर डिवाइस पी या पदासाठी खूप प्रमोट करतात आणि ते खूपच चांगले. मला पण खूप शेवटपर्यंत असं वाटायचं की डिवाइस पी टाकायला पाहिजे होतं, पण थोडंसं माझे घरचं आई वडील किंवा थोडंसं हे बघून मी डिवाइस डेप्युटी कलेक्टर टाकलं पहिलं. सरांनी त्या गोष्टीसाठी सपोर्ट केला. म्हणजे कधी कधी सर अगदी छोट्या छोट्या गोष्टींची इतकी काळजी घेतात की दादा तू हे केलं का, दादा तू ते केलं का. म्हणजे माझ्या डोळ्यात खूप पाणी यायचं त्यावेळेस की अरे बापरे, म्हणजे कधी आपले आई वडील इतके दूर राहतात नाशिकला, मी म्हणजे आई वडिलांना एकुलता एक मुलगा आहे, मला भाऊ बहीण कोणी नाही, एवढं लांब म्हणजे आपलं एक प्रकारचं पॅरेंट म्हणजे पालकत्व सरांनी स्वीकारलेलं होतं. त्याबद्दल मी सरांचा खूपच आभारी राहील, आयुष्यभर आभारी राहील. त्या म्हणजे सरांचं जे पुण्यामध्ये कौटुंबिक वातावरण माझ्यासाठी निर्माण केलं त्याबद्दल खूप धन्यवाद. म्हणजे
ज्यावेळेस एमपीसीचा अभ्यास सुरुवात केला, यश अपयश सगळ्या गोष्टी येत गेल्या, सगळ्या गोष्टींना मी फेस करत गेलो आणि या यशापर्यंत आजपर्यंत पोहोचलो. सर मला एक थोडस सांगावंस वाटतं की पाय असू द्या जमिनीवर नेहमी, ध्येय मात्र उंच पहा. पाय असू द्या जमिनीवर नेहमी, ध्येय मात्र उंच पहा. नशिबात असू दे कर्मभोग किती, जिंकण्याचा फक्त नशा हवा. प्रामाणिकपणे प्रयत्न करा, सगळ्या गोष्टी तुमच्या फेवरमध्ये हळूहळू घडत जातील. यश अपयश ह्या म्हणजे सगळ्या आपल्या आयुष्याच्या दोन बाजू आहेत. यशाने फार हुरळून जाऊ नका आणि अपयशाने खचून जाऊ नका असं तरी मला वाटतं. अजून थोडंसं बरंच बोलायचं आहे, परंतु म्हणजे आता असा प्रॉब्लेम झाला आहे नेमका की 2-3 दिवसापूर्वीच रिझल्ट लागलेला आहे. अगदी 3 दिवस झाले, म्हणजे ऑलमोस्ट 60-65 तास झाले असतील. मी आत्तापर्यंत मोजून 2-3 तास झोपलेलो आहे. म्हणजे घरी इतकी प्रचंड गर्दी आहे, सगळ्यांचे फोन, सगळं हे करून म्हणजे असं प्रिपरेशनला वेळच भेटला नाही काय बोलायचं नेमकं. त्यावेळेस ना आपण मागे इथे उभं होतो ना, त्यावेळेस 3 इयर्स मधलं ते जरासं असं फोटो सेशन वगैरे जसं असतं ना, ती आठवलं मला अगदी की हा पहिला तो दुसरा. परंतु मला असं वाटतं की असं काही नसतं, बिलकुल काही नसतं. जसं 10-5 वर्षानंतर जसं अमेरिकाने त्यामध्ये सांगितलेलं आहे की 10-5 वर्षानंतर आपण कसं काम करतो, आपलं कसं मार्गस्थ असतो, त्यानुसारच आपलं भविष्य घडत जातं. मंजिल मिले या न मिले ये तो तकदीर की बात आहे. मंजिल मिले या न मिले ये तो तकदीर की बात आहे, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात आहे. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो आणि युनिक अकॅडमीने मला जो एक सगळा व्यासपीठ उपलब्ध करून दिला अभ्यासासाठी किंवा आज माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी, त्याबद्दल नेहमी युनिक अकॅडमीचा मी आभारी राहील. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू मनोगत सर, थँक्यू.